तर मागील गेल्या काही महिन्यांपासून अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे या नैसर्गिक संकटाच्या मालिकांनी सांगली जिल्ह्यातला शेतकरी हा पूर्णपणे खचून गेलाय. आता जत, शिराळा, खानापूर या तालुक्यावर दुष्काळाच्या संकटाची टांगती तलवार कायम आहे. चांदोली धरण आणि वारणा नदी असलेल्या शिराळा तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी लोकांची वणवण भटकंती सुरू आहे, तर जनावरे पाण्याअभावी तडफडू लागली आहेत. तलाव वाटले असून विहिरींनी तळ गाठलाय. महिला जीव मुठीत धरून खोल खोल विहिरीतून पाणी आणतायत. उपलब्ध असणाऱ्या विहिरीतील हिरवेगार पाणी पिऊन लोक राहत आहेत. मात्र इतकी भीषण परिस्थिती असताना सरकारचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत. जत, खानापूर आणि शिराळा तालुक्यातील उमराणी, खोजानवादी, हिवरे, पळशी आणि शिंदेवाडी गावात सध्या टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. शिंदेवाडी इथे लाखो रुपये खर्चून तलाव तयार करण्यात आला, मात्र तलावाचं काम व्यवस्थित न झाल्यामुळे तलावात पाणी साठत नाही. विशेष म्हणजे या शिंदेवाडीच्या 5 किलोमीटर जवळून वारणा नदी वाहते. तरी नियोजनाच्या अभावी या गावात पाणी टंचाई आहे. विहिरीतनं चढा येईना, जबडा पसरतो, या जीव धोक्यातच आहे की वर चढताना 30-35 पायऱ्या या अशा वर चढून यायला लागतात. आहे नाही पुरत, योग देते तर योग पुरत नाही टँकर, आणि डबल मागितला तर देत नाही. पाण्याची फार टंचाई आहे. 30-35 पायरी चढून पाणी काढावं लागतंय. काय सुरपी काय हिरीत पाणी नाही. एक टँकर देत काय पुरत नाही. आम्हाला कायमची सोय झाली पाहिजे. प्रशासन मात्र उपाययोजना सुरू असल्याचं कोरडं उत्तर देऊन वेळ मारून नेतय. शिंदेवाडी आणि आजूबाजूच्या गावामध्ये पाण्याची टंचाई असं तहसीलदारांचा अहवाल आल्याप्रमाणे आपण शिंदेवाडी आणि आजूबाजूच्या गावांना टँकर मंजूर केलेला आहे. सद्यस्थितीमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पाणी आणवा, पाणी जिरवा सारखी मोहीम प्रभावीपणे राबवल्याशिवाय टंचाई दूर होणार नाही. शिराळा तालुक्यात चांदोली धरण आणि मुबलक असं पाणी आहे, मात्र तरीही या तालुक्यातील शिंदेवाडी या गावात तीव्र अशी पाणी टंचाई आहे. इथली स्थिती म्हणजे नदी उशाला आणि कोरडगशाला अशीच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशसोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, शिराळा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.